मी ऋषिकेश गोसावी आपलं सहर्ष स्वागत करतोय प्रबंधभूमीच्या बातमीपत्रामध्ये. तर आता बातम्या बघूया सविस्तर. चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुनील गोटेबाबा आहे यांना मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांनी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारसंघात बहुप्रवासी रॅली काढत आपला प्रचार दौरा संपन्न केला. तिलाचा राजा असल फौलाद तू, असल फौलाद तू, मनात माया टोळा निखारे वाघाची औलाद तू, वाघाची औलाद तू, वाघाची औलाद तू. हो मर्द रांगडा तिलाचा राजा असल फौलाद तू, असल फौलाद तू, मनात माया टोळा निखारे वाघाची औलाद तू, वाघाची औलाद तू, वाघाची औलाद तू. राजा माणूस हा दिलदार, लख लख ती नंगी तलवार आपला राजा. राजा माणूस हा दिलदार, लख लख ती नंगी तलवार आपला राजा. अडल्या धडल्याचा मैत्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो, वारा होऊन क्षणात येतो, अनरानाचा बणवा होतो. राजा माणूस हा दिलदार, लख लख ती नंगी तलवार. भाळी फासू नये इथली माती, मन मनात उजळे ज्योती. भाळी फासू नये इथली माती, मन मनात उजळे ज्योती. गुरुजना संबंधन करतो हालाच, थोरीच खंडन करतो हा. गुरुजना संबंधन करतो हालाच, थोरीच खंडन करतो हा. माया फैणींची राखे लाज, उतरवी दुश्मनांचा माज आपला राजा. जग सुंदर आहे खर, आम्ही मन मौजी पाखर. जग सुंदर आहे खर, आम्ही मन मौजी पाखर. किती आभाळी उडलो तरी पाय राहतील जमिनीवर. जग सुंदर आहे खर, आम्ही मन मौजी पाखर. किती आभाळी उडलो तरी पाय राहतील जमिनीवर. ही कॅन्टीनची यारी दोस्ती रे, अन कॅम्पसची दंगा मस्ती रे. या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी स्वतः अपक्ष उमेदवार सुनील परशुराम आहेर उर्फ गोटेबाबा, मी या जनतेला आवाहन करू इच्छितो की या येणाऱ्या 21 तारखेला आपण सर्वांनी माझ्या पाठिंब्याची चांगल्या पद्धतीने ताकद उभी करून ही जनशक्तीची लढाई आपल्याला जिंकायची आहे. कदाचित मी आपल्याला या प्रचार काळामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भेटण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु काही अंशी लोक राहून गेले असेल, काही गावांमध्ये माझे कदाचित काही लोकांना भेटणं राहून गेलं असेल, परंतु हीच माझी सदिच्छा भेट समजून आपण सर्वांनी जर चांगल्या पद्धतीने ताकद उभी केली, नक्कीच या चांदवड देवळा मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीने विकास आपण करू शकतो, सामाजिक बांधिलकी निर्माण करू शकतो. तरुणांसाठी मला काहीतरी एक ठोस एक उपाययोजना करायची आहे. रोजगाराच्या निमित्तानं रोजगार उपलब्ध करून तरुणांसाठी एक मोठं काम उभं करायचं आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी बसेसची व्यवस्था असेल,
रस्त्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रश्न असतील, कांद्याच्या बाजारभावा संदर्भात काही प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने ही उमेदवारी मी अपक्ष म्हणून करत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जरी कार्यकर्ता असतो तरी सुद्धा ही अपक्ष उमेदवारी करत असताना मी पवारसाहेबांचे विचार कसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने माझं काम चालू आहे. आणि यानंतर पुन्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अगदी जोमाने काम करेल हे सुद्धा या प्रसंगी मी सांगू इच्छितो. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर